नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. शरद पवारांचा भाजपाला आणखीन एक मोठा धक्का. भाजपाच्या माजी गृहराज्य मंत्र्यांनी केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. नुकताच लोकसभेचा निकाल हाती आला. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहावयास मिळाला. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 8 खासदार निवडून आणून हम भी किसी से कम नाही असं दाखवून दिलं. पक्ष गेलं, चिन्ह गेलं, तरी सुद्धा पवार यांनी हार न मानता ही लढाई लढली आणि महायुतीला लोकसभेत धोबी पछाड केलं. एकंदरीत पाहायला गेलं तर या लोकसभेला जनतेनी महायुतीला म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवार पक्षाला सबसेल नाकारल्याचं पाहावयास मिळालं. काल पिंपरी चिंचवड येथे विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यास भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री मधुकर किनाळकर तसेच धुळे शिंदखेडा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार रोहित पवार, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आजम पानसरे, तात्या सपकाळ, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामटे, ज्योती निंबाळकर, इम्रान शेख, सुलक्षणाधर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये छोटी छोटी गावे होती, नंतर महापालिका झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या शहराला उद्योगनगरी बनवलं. टाटा कंपनी पिंपरी सुरू करावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी टाटा यांची भेट घेऊन महाराष्ट्र प्रकल्प सुरू करण्याची विनंती करत MIDC जागा दिली. चव्हाण यांची ही कृती तरुणांना रोजगार देऊन गेली. त्यानंतर येथे बजाज सारखे मोठे प्रकल्प येथे उभे राहिले आणि या भागात औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थाने झाली आणि पिंपरीचं नाव जगभरात गेलं. या शहराच्या जडणघडणीत अनेक लोकांनी साथ दिली. अशी साथ येणाऱ्या पिढीने द्यावी अशी अपेक्षा यावेळी शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.